बुलढाणा खामगाव येथे महाराष्ट्र बेलदार समाज महासंघाचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न झाला. हातात कवचा मंजुला आणि फंटी असते. विटांवर विटा रचत उंच इमारतीचे मजले उभे करणाऱ्या बेलदार समाजाची गावची गावं राज्यात आहेत, परंतु त्यांचं अस्तित्वच हरवलं आहे. जातीचे दाखले मिळत नाहीत, शिष्यवृत्ती मिळत नाही, स्थानिक संस्थांमध्ये आरक्षण नाही, मोर्चे काढले जातात, परंतु विखुरलेली शेती बेलदार समाजाची व्यवस्था असल्याचे वास्तव समोर येताच विभक्त समाजाला अस्तित्वाची जाणीव झाली. सामाजिक शक्ती उभारण्याचा सूर बेलदार समाजाला मिळाला असून हक्कांसाठी एल्गार पुकारण्याचा संकल्प समाजातील मान्यवरांनी मंगळवारी खामगाव येथे आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात करण्यात आला. मी रमेश शामराव जाधव, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बेलदार भटका समाजसंघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने आज विदर्भ आणि मराठवाडा खामगाव या ठिकाणी बेलदार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये या बेलदार समाजाच्या विविध मागण्या, या विविध अडचणी समजून घेऊन आम्ही संपूर्ण राज्यस्तरावरती प्रत्येक जिल्ह्यावाईज या प्रत्येक विभागावाईज अशाच प्रकारचे मेळावे घेऊन त्या ठिकाणी या संघटनेचे, या महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघाची बांधणी करून संपूर्ण मोठ्या संख्येने या समाजावरती झालेले अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही लवकरच शासकीय दरबारी जाऊन आझाद मैदानावरती मोठा मोर्चा घेणार आहोत आणि येणाऱ्या काही काळामध्ये बेलदार भटका समाज संघाच्या वतीने पूर्ण राज्यव्यापी मेळावा घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब यांना या कार्यक्रमाला बोलवून आमच्या समाजाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडून या पूर्ण करण्याची त्यांच्याकडून आम्ही शाश्वती घेणार आहोत